तुम्ही पुढाकार घेतला होता माइनिंग हा जो विषय यामध्ये दोन त्याची अंग आहेत. एक म्हणजे मायनिंग व्यवसाय करणारे मायनिंगचे मालक हा त्यांच्या दिसूनचा एक प्रश्न. त्याचं दुसरं अंग आहे ते असं आहे की त्यावर विसंबून असणारे हजारो कुटुंब आणि ती जी कुटुंब आहेत त्या कुटुंबाची खरोखरच आज काळजी करण्यासारखी स्थिती आहे. त्यापैकी अनेकांनी मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतली होती, त्यापैकी अनेक जण हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी खर्चाची प्रतीक्षा करतात. तर हा माणसांच्या दृष्टीने हा एक भावनिक आणि माणुसकीच्या दृष्टीने प्रश्न म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. त्याला तिसरा जो एक अंग आहे या प्रश्नाचा ते म्हणजे त्यामधून मिळणारं सरकारचं उत्पन्न. परंतु त्यापैकी या तिन्ही प्रश्न एकाच वेळेला एकमेकांशी संबंधित असले तरी देखील मायनिंगवर व्यवसाय करणाऱ्या माणसां तिकडे नोकरी करणाऱ्या माणसांचं जे भवितव्य ते देखील आपण सुरक्षित कसं ठेवू हे पाहण्यासाठी काम करायचं आवश्यक.